शासनाची कोणची ही बी नाही, विमा नाही, मदत नाही, मदत नाही। नमस्कार, मी तुळशीराम शेळके, आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। शेतकरी म्हटलं की त्याच्या मागं अनेक संकट आली, कधी सुलतानी संकट तर कधी आसमानी संकट। गेल्या 8 दिवसापासून लातूर तालुक्यामध्ये प्रचंड अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस चालू आहे। गेल्या 8 दिवसापासून लातूर तालुक्यातील कासारखेडा महसूल मंडळामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्या कासारखेडा महसूल मंडळापैकी एक चिकलठाणा हे गाव आहे। या चिकलठाणा गावामध्ये आपण आलेलो आहोत। संपतराव इंगळे नावाच्या शेतकऱ्याचे दोन्ही बैल काल वीज पडून मृत्युमुखी पडलेले आहेत। खरं पाहिलं तर पशुधन हे शेतकऱ्याचं श्रेष्ठ धन असतं। त्या दोन बैलाशिवाय शेती करणंसुद्धा शेतकऱ्याला खूप अवघड असतं, परंतु ते पशुधनच या निसर्गानं हिरावून घेतलं आहे। मोठं संकट या शेतकऱ्यावर इथं आलेलं आहे। आपण त्याचा आढावा घेण्यासाठी इथं चिकलठाणा शिवारामध्ये शेतीमध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी दोन बैलसुद्धा निश्चित असे पडलेले आहेत, ते मृत्युमुखी पडलेले आहेत। मी कॅमेरामनला विनंती करतो की त्यांनी ते दोन बैल दाखवावेत। दोन्हीही बैल जे की वीज पडून काल मृत्युमुखी पडलेले आहेत, आणि काल साधारणतः 4:30 ते 5 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 पाऊस वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडासह होता, आणि त्या विजेमुळंच हे दोन बैल इथं दगावलेले आहेत। आपल्यासोबत संपतराव इंगळे हे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांच्या गड्याशी जे की शेतगडी आहेत, त्या शेतगड्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की नेमकं काय प्रकरण झालं, घटना काय घडली। सर, आपलं नाव काय? श्रीकांत रामराव इंगळे। इंगळे, बर, त्यांचे भाऊ, भाऊ, बर, आणि आपण त्यांचे भाऊ, बर। जेव्हा काल पाऊस पडला तेव्हा आपण कुठे होतात? काय घरी होतो आम्ही, काय ना, बर, घरी होते शेतामध्ये, काय, बर। काय नेमकं प्रकरण काय झालं, किती वाजता घडलं हे? 4:15 हे सोसाट्याचा वारा सुटला, त्याच्याबरोबर पाऊस होता। पावसामध्ये विजेचा कडकडाट झाला। कडकडाट झाल्यानंतर ते दोन बैल हे माझे लिंबाच्या झाडाखाली बांधलेले होते, बर, बांधले असताना विजेचा कडकडाट झाला आणि आपल्यासोबत शेतगडी सुद्धा आहेत, त्यांच्याशी चर्चा करत। नेमकी वीज पडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? आम्ही शेड मध्ये होतो, शेड मध्ये वैरणती काढला होता। बर, काय प्रकरण घडलं किंवा नेमकं आपल्या काय निदर्शनास आलं काल? बैल ती पडलं अगोदर, पुन्हा हे नंतर पडलं। खूप मोठं संकट खरं तर या शेतकऱ्यावर ओढावलेलं आहे। हे दोन बैल मृत्युमुखी पडलेत। आता दोन्ही बैल काका मृत्युमुखी पडलेत, मेलेत जवळपास, तर आता आपण शेती कशी करणार? भयंकर कठीण झालं सर, काय नाही, बर, काय काय पिकलंच नाही ना, शासनाची कोणची ही बी नाही, विमा नाही, मदत नाही, मदत नाही, बर। महसूल मंडळी तलाठी वगैरे कोणी येऊन गेलेत का? नाही नाही, येऊन येऊन गेले तर पंचनामा केलेला आहे, काय नाही, पंचनामा केला आहे, बर, बर। तर तलाठी किंवा महसूल मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच पंचनामा सुद्धा या बैलांचा करून गेलेला आहे। हे दोन्ही बैल मृत्युमुखी पडलेले आहेत। शेतकरी अतोनात संकटात सुद्धा सापडलेला आहे, परंतु पंचनामा करून किंवा कोणी येऊन या शेतकऱ्यांची शेती होणार नाही, तर यासाठी शेतकऱ्याला भरीव अशी मदतसुद्धा मिळाली पाहिजे, आणि महसूल मंडळानं किंवा महसूल खात्यानं सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि लवकरात लवकर या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मदत मिळाली पाहिजे। आत्ताच आपण ज्या शेतीमध्ये घटना घडली त्या शेतीमध्ये जाऊन आढावा घेतलेला आहे जाग्यावरचा। दोन बैल कालच्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळं विजेच्या कडकडासहमुळं जो पाऊस झाला त्या पावसामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। त्या शेतकऱ्यावर आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट आलेली आहेत, आणि तो ते शेतकरीसुद्धा दस्तुरखुद आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। संपत इंगळे असं त्यांचं नाव आहे। काल जे दोन बैल आपले दगावले, नेमकी घटना कशी घडली आणि त्या घटनेचं स्वरूप काय होतं? 4 पाऊस आला, वारं पाऊस आला, त्याच्यातून मी काम करीत असताना लिंबाखाली नेऊन बांधलो बैल, मागून अचानक पाऊस येऊन वीज पडली, दोन बैलं त्याच्यात दगावली, दोन आमची म्हशी जी होत्या ती वाचल्या। अगोदरच निसर्गाची अवकृपा आणि त्यामध्ये हा संकटित संकटात सापडलेला शेतकरी, खरं पाहिलं तर शासनसुद्धा उदासीन आहे शेतकऱ्यांप्रती, शासनाचीसुद्धा भरीव मदत नसते, परंतु पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि कृषी विभागानं खूप चांगलं सहकार्य इथं केलेलं आहे। कृषी विभागानंसुद्धा त्यांची कारवाई जवळपास चांगली केलेली आहे, महसूल प्रशासनानंसुद्धा कारवाई चांगली केलेली आहे, पोलीस प्रशासनानंसुद्धा त्यांना भरपूर अशी मदत केलेली आहे। आता आपले दोन बैल दगावलेत, इथून पुढला प्रपंच आपला कसा राहील किंवा शेती कसण्यामागचं कसण्यासाठी आपण काय उपाययोजना केलेत? अजून काहीच केलं नाही ना, आता 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 इथून आता शासनानं मदत करावी। आता बैल घ्यायचे म्हणजे काय, 1.5 ते 2 लाख रुपये लागतेच आता। बरं, आता 1.5 लाखाची जोडी तर गेली,
आता शासनानं मदत करावी. जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे. आपल्यासोबत गावातील काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रताप पाटील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल या शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी आपले काय प्रयत्न असणार शासन स्तरावर? निसर्गाचा लहरीपणा आणि दिनांक 20 रोजी 4 वाजता ह्या अवकाळी पावसामुळं चिकलठाणा येथे संपत रामराव विंगळे यांचे 1,75,000 रुपयाची बैलजोडी वीज पडून मरण पावली. मायबाप सरकारला एकच विनंती आहे, फुलनी फुलाची पाकळी संपत रामराव विंगळे यांना मदत करावी. त्यांच्याकडे आज रोजी म्हणजे एकतर शेतकरी माणसं आहेत, त्यांचं दुसरं काहीच नाही, अल्पभूधारक आहेत. त्यांना शासनानं जितकी जास्तीत जास्त मदत देण्यात यावी अशी एक ग्रामस्थाच्या वतीने मी एक विनंती करतो. कसं अल्पभूधारक शेतकरी आहे आणि दुसरं काही म्हणजे आर्थिक सोर्स नसल्यामुळे शासनानं मदत केल्याशिवाय बैलजोडी घेता येणार नाही आणि शेती कसून खाता येणार नाही. यासाठी सन्माननीय पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, लातूर तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार साहेब असतील यांना एक ग्रामस्थाच्या वतीनं विनंती करतो की संपत रामराव विंगळे यांना जास्तीत जास्त मदत देऊन लवकरात लवकर मदत देऊन सहकार्य करावं ही विनंती करतो. नक्कीच. तर पोलीस प्रशासनाने त्यांचं कार्य चोख बजावलेलं आहे, कृषी विभागाने सुद्धा त्यांचं कार्य चोख बजावलेलं आहे. आपण कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे जाणार आहोत. सर, काय कारवाई केलात आपण आणि या शेतकऱ्यासाठी आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्हाला काल समजल्यानंतर आज सकाळी महसूल विभाग, कृषी विभाग व पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आम्ही सर्व प्रशासनातील कर्मचारी या ठिकाणी तळपाणीला आलो. त्या ठिकाणी पाहणी करून आम्ही पंचनामा केलेला आहे. तो पंचनामे आम्ही आजच तत्काळ प्रशासनाकडे सादर करणार आहोत. त्यानंतर पुढील कारवाई होईल व शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर, नक्कीच. तर आपल्या चिकलठाणा गावचे माननीय सरपंचसुद्धा इथं आहेत, आपण सरपंचाशी चर्चा करणार आहोत. सर, काल संपत इंगळे नावाच्या शेतकऱ्याचे 2 बैलजोडी दगावली. आपल्या ग्रामपंचायतच्या मार्फत काय कारवाई सुरू आहे किंवा ग्रामपंचायतमार्फत या शेतकऱ्याला काही मावेजा मिळावा यासाठी आपले काय प्रयत्न आहेत? काल दिनांक 20/2024 रोजी संपत रामराव इंगळे यांचे बैलजोडी दगावलेले आहे विजेच्या कडकडाने. तर शासनाने ग्रामपंचायतच्या वतीने शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी संपत रामराव इंगळे यांना मदत करावी ही विनंती आहे सरकारला. नक्कीच. तर पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारीसुद्धा इथं आहेत, अधिकारीसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पशुवैद्यकीय विभागातूनसुद्धा इथं आलेले आहेत, त्यांनीसुद्धा त्यांचं कार्य चोख बजावलेलं आहे. शक्य होईल तेवढं या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं कार्य शेतकऱ्यांप्रती चांगलं केलेलं आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, 2 बैल दगावले, नेमकं काय निष्पन्न झालं आपण बैल पाहिल्यानंतर? स्थळ पंचनाम्याच्या ठिकाणी समस्त गावकरी मंडळ आणि स्वतः मी हजर राहिल्यानंतर त्यानं बैलजोडीवर 100% वीज पडलेली आहे आणि संपत रामराव इंगळे यांना होता येईल तेवढे शासनातर्फे मानधन मिळण्याचे प्रस्ताव पुढे पाठवण्यात येईल. आपल्या विभागामार्फत लवकरात लवकर तात्काळ कारवाई करण्यात आली का? हो, ओके. तर पशुवैद्यकीय विभागामार्फतसुद्धा तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त या शेतकऱ्याला मदत मिळवण्यासाठीसुद्धा या गावातील सरपंच, अधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर विविध संघटनासुद्धा इथं पुढं सरसावले आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की महसूल प्रशासनानं या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचे खासदार असतील किंवा आमदार असतील, या सर्व प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांनी, प्रशासनामधल्या व्यक्तींनी लवकरात लवकर या शेतकऱ्याला मावेजा मिळवून द्यावा. या शेतकऱ्याचं जे नुकसान आहे तर ते नुकसान मिळवून द्यावं आणि याकडे प्रशासनानंसुद्धा सकारात्मक नजरेतून पाहावं ही अपेक्षा मात्र या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसते. कॅमेरामन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, चिकलठाणा, लातूर.